त्याचा नियामक कायदा पाहिला, 1784 चा पिट्स कायदा पाहिला, 1793 चा आणि 1813 चा संधी कायदे आपण पाहिले. विद्यार्थ्यांनो ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या. या पूर्वीचे कायदे माहीत असल्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ समजण्यास मदत होईल. आज आपण पाहणार आहोत 1833 चा तिसरा संधी कायदा. तर हा कायदा येण्यापूर्वी नेमकी काय पार्श्वभूमी होती, काय काय घडत होतं जेणेकरून हा कायदा अस्तित्वात आला. तर 1784 मध्ये पिट्स इंडिया कायद्यान्वये काय सांगितलं, दर 20 वर्षांनी कंपनीच्या कारभाराची फेरतपासणी करून भारतामधील व्यापारी व राज्य कारभाराची नवी सनद दिली जावी. म्हणजे त्यांना पुढे व्यापारी आणि राज्य कारभाराची जी परवानगी आहे ती दिली जावी की नाही हे दर 20 वर्षांनी चेक करायचं आणि त्यांना त्याची परमिशन द्यायची. त्यानुसार 1793 मध्ये पहिल्यांदा देण्यात आली, त्यानंतर 1813 मध्ये देण्यात आली, 1813 मध्ये एकाधिकारशाही व्यापाराची संपुष्टात आणली. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले नेपोलियनमुळे युरोपमधील व्यापार, इंग्लंडचे जे व्यापारी होते त्यांचा युरोपमधील व्यापार बंद झाला, त्यामुळे इतर व्यापाऱ्यांनी भारतामध्ये जाण्याची परवानगी मागितली आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी जी होती, एकाधिकारशाही होती व्यापाराची भारतामध्ये, ती संपुष्टात आली आणि इतरही व्यापारी भारतात आले आणि त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीलाही लायसन्सिंग देण्यात आली व्यापार करण्याचं. पण आता जवळपास 1833 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे जे साम्राज्य होते पूर्ण भारतभर म्यानमार पर्यंत पसरलेले होते. मग आता विचार पडू लागला की व्यापाराचा अधिकार वाढवावा की नाही हे ठरवणे आवश्यक होते. कंपनीचे साम्राज्य वाढले होते, व्यापार आणि प्रशासन सांभाळणे जड जात होते. म्हणजे तीच कंपनी प्रशासनही सांभाळते, लोकांसाठी कायदे करते, त्याची सुशासन करते, शांतता राखते, त्याचबरोबर ती व्यापार करते, असे दोन कामे करणे त्यांना जड जाऊ लागले. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि उदारमतवादी विचारसरणीचाही उदय या दरम्यान झाला. मग या कायद्याच्या तरतुदी काय काय होत्या, कायद्यामध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या होत्या ज्या करणे आवश्यक आहे. 1833 चा तिसरा संधी कायदा, ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अधिकार समाप्त करण्यात आले. म्हणजे इथून पुढे ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी नाही तर ब्रिटिशांची एक प्रतिनिधी, सत्ता स्थापन करणारी व प्रशासन चालवणारी संस्था असेल. कंपनी फक्त राजकीय आणि प्रशासनिक स्वरूपाचे कार्य करेल. म्हणजे बिझनेस व्यापार इथून पुढे ईस्ट इंडिया कंपनी करणार नाही. त्यांनी फक्त आपली सत्ता सांभाळणे, तिथले प्रशासन योग्य करणे, इतर युद्धे खेळणे एवढंच. म्हणजे एखाद्या राजावानी कामकाज करणे, राजा ज्याप्रमाणे व्यापार करत नाही त्या पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनी इथून पुढे व्यापाराचे काम करणार नाही. भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राजाचे व त्यांच्या वारसदारांचे व उत्तर अधिकाऱ्यांचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करील आणि ईस्ट इंडिया कंपनी जे काही क्षेत्र त्यांनी जिंकलेले आहे ते ब्रिटनच्या राजाच्या नावाने ते धारण करतील, अशी तरतूद त्यामध्ये करण्यात आली. त्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता तो भारताचा गव्हर्नर जनरल असे नामकरण करण्यात आले. म्हणजे केंद्रीय शासनाचा पाया आणखीन मजबूत करण्यात आला, त्याला सर्व नागरी व सैनिकी अधिकार देण्यात आले. म्हणजे सर्व भारतात कशा पद्धतीने युद्ध खेळायचे, कशा पद्धतीने नियम करायचे नागरी, हे सर्व अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. भारतातील ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेल्या पूर्ण क्षेत्रासाठी अधिकार असलेले भारत सरकार पहिल्यांदा या कायद्यान्वये स्थापन झाले. म्हणजे पूर्ण भारतासाठी, यापूर्वी कसं होतं, बंगाल, मुंबई आणि मद्रास इथे पण गव्हर्नर होते, त्यांची काउन्सिल होती, इथे पण गव्हर्नर होती, त्यांची काउन्सिल, इथं गव्हर्नर जनरल होता आणि ह्यो यांच्या वरून यांना सूचना करत होता. तर विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये काय फरक केलं, ह्याला बंगालचा गव्हर्नर जनरल न बनता भारताचा गव्हर्नर जनरल केला आणि त्याला पूर्ण भारतासाठी कायदे काढून करायची परमिशन देण्यात आली. मग यामुळे काय झालं, भारत सरकार पहिल्यांदा या कायद्यान्वये स्थापन झालं. म्हणजे पूर्ण भारतासाठी एकच संस्था आहे अशी पहिल्यांदा याची स्थापना करण्यात आली. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. या कायद्यान्वये मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. म्हणजे लोकल लेवलला, प्रांतिक लेवलला जे गव्हर्नर कायदे करत होते छोट्या छोट्या गोष्टींबाबत, ते सर्व अधिकार त्यांचे काढून घेण्यात आले. इथून पुढे भारताचा गव्हर्नर जनरलच कायदे करील असे सांगण्यात आले. म्हणजे केंद्रातूनच सर्व निर्णय होतील असे सांगण्यात आले. पूर्ण भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताचे गव्हर्नर जनरल यांना देण्यात आले. पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना नियम म्हणण्यात आले व या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना कायदे म्हणण्यात आले.
म्हणजे गव्हर्नर जनरलने जे कायदे केले त्या सर्वांना कायदे अशी मान्यता मिळाली, आणि यापूर्वी जे केलेले होते गव्हर्नरने तर त्यांना रेग्युलेशन्स म्हणजेच नियम असे म्हणण्यात आले. संधी कायदा 1833 ने नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला. कंपनीमध्ये कोणतेही पद धारण करण्यास किंवा कंपनीच्या सेवेत रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी या कायद्यात तरतूद होती. मगाशी मी सांगितलं उदारमतवादी विचारसरणी निर्माण झालेली, पण तरीही संचालक मंडळ म्हणजे ज्यांचे शेअर्स होते आणि त्यातून संचालक जे निवडून आलते यांनी विरोध केला आणि ही तरतूद रद्द करण्यात आली. त्याचबरोबर गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये कायदा अधिकारी म्हणून एकाची नेमणूक करण्यात आली. मग कायदा अधिकारी म्हणून एकाची नेमणूक करण्यात आली, तो कार्यकारी अधिकारी नव्हता, मात्र कायदेविषयक सल्ला तो गव्हर्नर जनरलला देत असे. तर विद्यार्थ्यांनो, तिसऱ्या संधी कायद्याबाबत अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कंपनीचे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापार विषयक अधिकार कोणत्या कायद्यामुळे पूर्णपणे समाप्त करण्यात आले? पूर्णपणे, हा काय एकाधिकारशाही नाही, एकाधिकारशाही कधी समाप्त झाली? तर 1813 कायद्यात एकाधिकारशाही समाप्त झाली, आणि 1833 कायद्यात पूर्ण व्यापाराचा त्यांचा अधिकार समाप्त करण्यात आला आणि फक्त त्यांना राजकीय कार्य कंपनीकडे राहिले. तर तो कोणता कायदा? तर 1833 तिसरा संधी कायदा, द चार्टर ऍक्ट 3. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करण्यास विसरू नका, मित्रांनाही शेअर करा.